ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आजारभूमी असून महामाता भीमा यांचे माहेरघर तालुक्यातील आंबेटेंबे हे गाव सालाबादप्रमाणे याही वर्षी भीमाई भूमी सामाजिक संघटनेच्या वतीने मोठ्या जल्लोषात महामाता भीमाईची माघ पौर्णिमेला 166वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ठाणे जिल्ह्यासह इतर राज्यातून शेकडो भीम अनुयायी व उपासक उपासिका यांनी भीमाई स्मारक व जन्मभूमी आंबेटेंबे येथे येऊन दर्शन घेतले. भीमाई भूमी सामाजिक संस्थेने भोजनदान करून महामाता भीमाईच्या आठवणींना उजाळा दिला. उल्हासनगर येथील रमाई लेझिम व लाठीकाठी चिमुकल्या पथकाने आपल्या पारंपरिक कलेचे दर्शन या भीमाई महोत्सवात दाखवून दिले. या जयंती महोत्सवाचे आयोजन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भाऊ रातांबे, सरचिटणीस गुरुनाथजी पवार, गौतम रातांबे, भाऊ रणदिवे आदींनी केले. यावेळी तालुक्यातील शिवसेना, RPI, राष्ट्रवादी काँग्रेस व विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी स्मृतीस्थळाला भेट देऊन भीमाचे दर्शन घेतले. भीमाई जयंती या ठिकाणी चांगल्या प्रकारे इथं सामाजिक भीमाई भूमी सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आलेली आहे. आणि आपण आज आंबेटेंबे या गावी माता भीमाई यांच्या जुनं घर आहे त्या घरासमोर आहोत आणि आपल्या सोबत आहेत इथल्या सामाजिक संस्थेचे काही कार्यकर्ते आहेत. साहेब, काय सांगाल आज भीमाई जयंती आपण साजरी केली आहे? भीमाई जयंती देशातली पहिली आंबेटेंबे या गावी या संस्थेने साजरी केली. आमच्या समेत सर्व मुरबाड तालुक्यातील लोक परिसर म्हसा परिसरातली सर्व सहकार्याला जयंतीसाठी म्हणजे परिश्रम घेण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले. आत्तापर्यंत जयंतीचं हे 6वे वर्ष आहे. खऱ्या अर्थाने भीमाई जयंती हा प्रचार प्रसार जवळजवळ आम्ही 3 वर्षे भीमाई भूमी आंबेटेंबे ते नागपूर या ठिकाणीसुद्धा भीमाईचं बाबासाहेबांच्या आजोळ्याचा प्रचार करण्यासाठी जवळजवळ 3 वर्षे रथयात्रा काढून भीमाईच्या माहेराची आणि बाबासाहेबांच्या आजोळ्याचा प्रसार माध्यम होण्यासाठी आम्ही हे प्रयत्न केलेले आहे. खऱ्या अर्थाने हे राष्ट्रीय स्मारक व्हावा. आणि प्रतिनिधी लक्ष्मण पवारसह आधार न्यूज मुरबाड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.